हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ, पॅकिंग सुरू झालेले आहे. शिफ्टिंगचा जो दिवस होता ना, तो होता सोमवारचा दिवस. दादांना सोमवारी सुट्टी असते आणि तो लास्ट दिवस म्हणला गेला मार्गशीर्षातला. कारण होता मंगळवार बुधवार, पण तेवढे काय बेस्ट नव्हते. सोमवारचा दिवस चांगला होता म्हणून म्हणलं चला, दादाला सुट्टी पण आहे, पुढं आणि पुढची प्लॅनिंग होती म्हणून या दिवशी आम्ही इकडे आलेलो होतो. जो काल व्हिडिओ आला, ज्याच्यामध्ये खूप ताई भावनिक झाल्या, कारण का माझ्यासारखंच बऱ्याच जणींच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. त्यामुळे कमेंट जेव्हा मी वाचत होते ना, तेव्हा बऱ्याच जणींचं त्यांचं जे आयुष्य होतं ते पण त्यांनी शेअर केलेलं होतं. आणि त्यांचे घरसुद्धा सोडताना त्यांच्या काय भावना होत्या ह्याही त्यांनी व्यक्त केल्या आणि खूप साऱ्या जणींनी मला समजून घेतलं. दोन म्हणी आहेत, त्या म्हणजे कुठल्या, तर एक म्हणजे बाईलाच बाईचं दुःख समजू शकतं, ही एक म्हण आहे. दुसरी म्हण अशी आहे की बाई हा बाईचा दुश्मन असतो. बरं, पण जर खरं सांगायचं झालं तर माझ्यासाठी दुसरी म्हण जी आहे ती खोटी ठरलेली आहे. आणि पहिली जी म्हण आहे की एका स्त्रीचं काही पण असू दे, ते एका स्त्रीलाच कळतं. हे बघा, माणूस म्हणून जो जगतो आणि माणूस म्हणून जो विचार करतो की जगा आणि जगू द्या, ते कुणाचाही दुश्मन बनत नाहीत. ज्या वेळेला माणूस म्हणून जगतो पण समोरच्याचं जर काही सहन होत नसेल, खपत नसेल, तर तो दुश्मन बनतो. मग तो तुमच्या रक्ताचा असू दे, तुमच्या फॅमिलीतला असू दे, तुमचा शेजारी असू दे, मित्र असू दे, कोणी असू दे, प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो. म्हणी कुणाला ठरलेले आहेत, जो जसा आहे त्याच्यासाठी. पण माझ्यासाठी तर हे पूर्णपणे खोटं आहे, कारण माझ्या पाठीमागे सगळ्यात जास्त जर शक्ती 80% जर म्हणायला गेलं तर स्त्री शक्ती आहे, कारण ज्यांनी मला खूप समजून घेतलेलं आहे. कालच्या जर कमेंट वाचल्या तर तुम्हाला कळेल, खूप प्रेम, खूप एक म्हणतात ना की घरातलीसुद्धा आपली माणसं कधी एवढे समजून घेत नाहीत, तेवढं समजून घेतलेलं आहे. आणि तेवढ्याच प्रमाणात कालही भरपूर सारं मला प्रेम देण्यात आलेलं आहे. रेग्युलर तर देता, पण काल पण खूप सारं दिलं, कारण माझ्यासारख्या बऱ्याच जणींच्या आयुष्यामध्ये ह्या घटना येऊन गेलेल्या आहेत. कोणी भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात गेले, कोणी स्वतःच्या घरातून दुसरं स्वतःच्या घरात गेले, आणि बऱ्याच जणांचे खूप वेगवेगळे जे अनुभव होते ते त्यांनी शेअर केलेले होते. आता इथं पॅकिंगसाठी मी काय काय केलेलं आहे ते पण सांगते, कारण जर कोणी शिफ्टिंग करणार असेल तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरावं. मोठे याला बोध म्हटलं जातं, म्हणजे गांधीनगरला जे मोठे मोठे शॉप असतात ना, त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बाहेरून जो माल असतो तो पॅकिंग होऊन येतो. आम्ही ना परिवार जे आहे आपलं साडीचं शॉप, तिथं गेलेलो होतो आणि त्यांना अशा मोठे मोठे जे होते ते मागितलेले होते. याच्यामध्ये ना 2-3 पोत्याचं सामान जे आहे ते एकदम बसलं जातं, म्हणून आम्ही हे आणलेले होते. मी काय केलेलं आहे, जी आपली रेग्युलर कपडे आहेत ती एकामध्ये घातलेले आहेत, जी नवीन चांगली कपडे आहेत ती एकामध्ये घातलेले आहेत, आणि जी ठेवून दिलेले आहेत पण त्याचा वापर करत नाही ती एका साईडला. असं का केलेलं आहे, तर जेणेकरून बघा, कधीही पॅकिंग करून आपण जिथं जातो तिथं आपल्याला आयडिया येते की बाबा ही अमुक अमुक आहे, इथून तिथं, तिथून तिथं, असा असा आहे. मग ते ठेवायला आपण जातो तेव्हा ते एका जागी काढतो. सोबतच काही बॉक्स आहेत, हे बॉक्स जे आहेत ना, हे बॉक्स मला मुंबईच्या आईनं दादानं ज्या वेळेला पूजेला येत होते त्यावेळेलाच त्यांना माहीत होतं शिफ्टिंग होणार आहे आणि शिफ्टिंगच्या वेळेला ही काय करणार, तर आईनं तेव्हाच यशच्या गाडीमध्ये ते बॉक्स टाकून ठेवलेले होते त्यांच्या दुकानातले, आणि ते बॉक्स माझ्यापर्यंत आलेले होते आणि त्या बॉक्समध्ये पॅकिंग करून येत आहे. माझ्या बाबतीत कोण किती कुठला कुठला विचार करतं बघा, की आईनं आधीच याची तयारी करून ठेवलेली होती. का हो माझा संसार असा फेकायला लागलाय? तुझा संसार? हां, काय झालं? घायल आणलंय घायल आणलंय का हो? आणताना हौसल ओ, हे मला पाहिजे, मला हे पाहिजे. काल काही कमेंट होत्या की किती वर्ष झाली तुला जुन्या घरामध्ये येऊन, तर 7 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत ताई. नो, बघू शकता आपल्याकडे ना रोटी मेकरसुद्धा आहे. मला जे जे आवडलं, मी ज्याच्या ज्याच्यावरती बोट ठेवलं ती ती वस्तू तुमच्या दादानं माझी केलेली होती. मग त्याच्यामध्ये खूप सारं असं आहे, अजून हळूहळू काढेन बाहेर. मला लाकडी हे पाहिजे सगळं, धर हे लाकडी. ते राहू दे, ते राहू दे. हे वापरत नाही की नाही काय काय बोलायला चेष्टा काय काय ठेव, तिथं खाली ठेवा.
मी आणलेलं नाही, देवाला गेल्यावर इकडं तिकडं आणलेलं, गोळा करून ठेवले, लोकांच्या बायकांकडे फेकलेलं नाही, तिथवा तिथं. बघा गुलालच असणार आहे, नकट्या पुढे नाखांदळायला येणारच आहे. हा फेका फेका फेका, सगळा पसारा तुमच्या दादानं आज फिकून फिकून भरलाय. ज्यावेळेला आपण शिफ्टिंग करतो ना, तर एवढं लक्षात ठेवायचं की घरातील वेस्टेज जे आहे, जे आता आपल्याला भंगारमध्ये घालायचं आहे, ते सगळं काढायचं. तुमच्या दादानी तेवढं सगळं काढून टाकलेलं, कारण खाली टाकलं तर ते भंगारमध्ये जाणार, घेऊन गेलो तर तिथं पुन्हा स्टोरेज होणार, म्हणून सगळं टाकलं. हा उतरा खाली. काय म्हणला? हे पण पट्टी राहू दे, जे येईल त्याला. दादा तुम्हाला हा एवढा तुमचा प्रपंच बघून कसं वाटतंय? बोलावे शब्द नाही, इकडे तोंड करून बोला. बोलू शकत नाही, सांगाल ना, बोलायला शब्द नाही. का? हा का शब्द नाहीत? भरताना कळा लागले ना, त्यामुळे बोलू शकत नाही काय. पण तुम्हाला वाटलं होतं एवढा पसार आपल्या घरात असेल एवढेच? तेच सांगितलं काय आणायचं, जिथं जागा दिखावं तिथे कोंबून ठेवले, वापरायचं तर काय नाही. एवढा पसारा भरसतो का बायकोचा, किती उदोद केला. नाही काय केलं, काय बोललं नाही. बायकोला काय बोलून उपयोग आहे का? काहीच नाही. हे बघा तुमच्या दादाचा प्रपंच आहे, हा माझा काही नाही बरं का, हा तुमच्या दादाचा संसार आहे. दादाला हाऊस होती म्हणलं, बायको नको म्हणत होती, खरं दादा घेत होता म्हणजे. हा माहिती आहे ना मग ती सगळ्यांना, दादा किती प्रेमळ आहे. इकडे प्रत्येक बॉक्स वर जिथं जिथं पॅकिंग केले त्याच्यावरती नाव, राईट? कारण का एक बॉक्स फोडावं लागणार. ओके एवढं सगळं पॅकिंग केलं, पण न्यायचं इथून तिथपर्यंत खूप टेन्शन आलेलं. पण आपलं जे मंडळ आहे, जे तुमच्या दादाचं, मी कधी शेअर केलेलं आहे बघा, जेव्हा गणपतीचं होतं तेव्हा महाआरती वगैरे सगळ्याजणी आपल्या गल्लीतल्या वगैरे बऱ्याच जणी मी शेअर केलेल्या होत्या. तर त्या मंडळाची ही मुलं आहे ज्याचं नाव आहे शिवशक्ती मित्र मंडळ. फक्त त्यांना एकच शब्द टाकला, पुढं उभा होती, एवढं सगळं नेऊ लागा. आम्हाला काहीही घेऊ दिलं नाही त्या मुलांनी, 5-7 जण होती, सगळं टोटली जे उड्या कुंड्या असू दे, जेवढं काही असं मटेरियल असू दे, फक्त एका शब्दावरती त्या मुलांनी सगळं नेऊन टाकलं. त्यांच्याही व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे मनापासून आभारी. घरी आलेलो आहोत. आता एक सांगते की आपल्याला जे पूर्णपणे शिफ्टिंग करू लागेला, जी गाडी मदतीला आलेली आहे ती कोण आहे, तर आपल्या यूट्यूबमधली गोड ताई आहे. दादा आहेत, आपले व्हिडिओ बघतात, पण जवळ आहेत, आमच्यापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती ते राहायला आहेत. जाता येता असेच एकदा ओळख झालेली होती, नंबर होता माझा तिच्याकडे, आणि तिनं मला कॉल केला. पूजेला तिला यायचं होतं, पण काहीतरी अडचण असतात ना, पारायण वगैरे काय काय तिची सुरू होती, त्यामुळे तिला येता आलं नाही. तर त्यांनी फोन केलेला मला, म्हणून मग मी त्यांना रिटर्न कॉल केला ज्या दिवशी मला शिफ्टिंग करायचं होतं. तर ते ताई आणि दादा जे आहेत ते आलेले आहेत. त्यांनी फक्त एकच सांगितलेला, तुमचं कधीही शिफ्टिंग असू दे, अगदी निम्या रात्री फक्त एक फोन करा, आम्ही येतो. तर सोबतीला तिचा छोटासा मुलगा शिवांश, आणि ह्यांना अजून एकदा बघितलं असणार आहे. दादांना तुम्ही पहिल्यांदा बघताय, पण तिला बघितलं असणार आहे, जी तुमच्या दादाला भाऊ मानते. तर तिला केव्हा बघितलं? तर आपल्या स्वामींचं 108 पारायणाचं मी उद्यापन केलं होतं बघा, त्या उद्यापनाला ती होती, शिवांश होता, सोबत त्याची आजी म्हणजे तिची मम्मी पण होती, असं ओळख करून दिली. सोबत सांगते, या दादांची गाडी कुठेही असू दे तुम्हाला भाड्यानंही मिळेल. मी यांचा नंबर इथं स्क्रीनवरती देत आहे, तुम्हाला जर कधीही कुठंही कशालाही गरज लागली काही ह्याला, तर या नंबरवरती कॉल कर. त्या दादानी पण सगळा जो काही पसारा होता तो काढू लागले. दुसरे एक अजून एक दादा दिसत आहेत हे गाडीमध्ये, हे तुमच्या दादाचे मित्र आहेत, जुने मित्र आहेत. ती ओळख जेव्हा झाली, जेव्हा ट्रक दारात आमच्या आला, जे आपले सबस्क्रायबर दादा आहेत त्यांच्यासोबत ते आलेले होते. मग त्यावेळेला त्यांना आणि मग तुमच्या दादांना बघितल्यानंतर मग कळलं, अरे म्हणले आम्ही इथंच राहिलो होतो पूर्वी. असं होतं, भरपूर साऱ्या जागी ओळखी निघतात. आता एक करून पसारा घेत आहोत, पण पूर्ण पसारा वरती येईपर्यंत ना तगडी मेहनत जी होती ती तुमच्या दादाची होती, कारण मोठे मोठे बॉक्स, मोठं जेवढं होतं आम्हाला, जेवढं उचलेल तेवढं आम्ही. सोबत हा शिवांश, त्याला पण मध्ये होतं मला काहीतरी उचलायचं आहे, तो छोटा असून सुद्धा त्यानं खूप सारी मदत केली. म्हणजे एवढंच असतं बघा, की कुठेही असू दे, पण
काही असू दे, माणसं जी असतात ना ते आपल्यासारखी जर माणसं असतील, माणुसकीतली, तर आपल्याला कधीही कुठंही कुठलीही गोष्ट अडत नाही. कारण आम्हाला गाडीसुद्धा बघावी लागली नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एवढं मात्र खरं आहे की आपण चांगलं असणं तेवढं गरजेचं आहे, त्याचबरोबर समोरचाही चांगला असणं गरजेचं आहे. आपण चांगलं तर दुनिया चांगली बरेच होईल आपण म्हणतो, पण ते खोटं आहे. कधीकधी आपण चांगलं खरं दुनिया त्या चांगुलपणाचा फायदा घेते. आणि कधीकधी बघा, सारख्याला सारखी जर मिळाली तर आपण चांगलं असेल तर समोरचाही चांगलाच राहतो. म्हणून एक म्हण कायम जागी लागू होत नाही आहे, आपण चांगलं समोरचा पण चांगला तर सगळंच चांगलं, आणि आपण चांगलं समोरचा जर चांगला नसेल तर मग काय तिथं सांगू नका, आपलं नुकसान असतं. मला काय तर उचलायचं आहे म्हणजे तिथं ठेवू नको चुकाय, वरतीच तिथं सगळं वरतीच घ्यायचं. चल मग उठ 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 म्हण. तिच्या पाठ मग दम निघाला पप्पांचा. पंखा लाव मम्मी, पंखा लाव. आता या पसाऱ्यामध्ये फक्त भांडी आणि कपडे आणलेले आहेत, वॉशिंग मशीन नाही, कुठलंही इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे काही आणलेलं नाही. सध्या लगेच तर अण्णा नाही, फक्त देवघर तेवढे घेऊन येणार आहे, बाकी तसंच ठेवणार आहे. कारण का या इदमाने सतत जाणं येणं पण होईल नवीन घरी, आणि जवळ आहे, खूप काही लांब आहे असं नाही, 10 ते 15 मिनिटाच्या अंतर आपलं जुनं घर आहे, त्यामुळे कधीही आणू शकतो. फक्त एवढंच आहे डोक्यात की सगळं जर फर्निचरचं काम झालं तर मग फ्रीज असू दे किंवा बाकीचं काही असू दे. आता सध्या तरी कपडे मशीन न धुता हातानं धुते, कारण हे सगळं डस्ट वगैरे आहे, निवांत आणायचं. फक्त शुभारंभ केला, बऱ्याच जणींच्या कमेंट आलत्या की पौष महिना सुरू होतोय, ताई पसारा घेऊन ये, पसारा घेऊन ये. आणि आपली पण आई आजी म्हणत होती की आधी घेऊन या, म्हणून आता थोडंसं सुरुवात केली. बाकीचं काही नाही, कधी पण आणू शकतो आपण. हा दिवस आहे दुसरा. आता सगळ्यांना तुम्हाला साफसफाई करताना बघायला मिळेल, कारण साहजिकच आहे, एवढं मोठं मी तर एकटी नाही करू शकत. कोणाला टेरेस द्यायचं, कोणाला मधला पोर्शन द्यायचा, कोणाला खालचा द्यायचा, अशा पद्धतीने आलटून पलटून आता सगळ्यांनी केलं तर ठीक, नाही तर मग माझं काही खरं नाही. तुमच्या दादाने टेरेस पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे. तिकडूनच येताना ना मी काम करत, पॅकिंग करत करत काही कपडे होते, म्हटलं चला पाणी भरपूर आहे, मशीन आहे, आता लावून घ्यावी. मग माझ्या ज्या साड्या होत्या, ज्या मी अजिबात क्लीन केलेल्या नव्हत्या, आणि ह्या साड्या तुम्ही पाहिल्या पण असतील कधी मी घातलेल्या, कधीतरी पाहिलेल्या असतील. काही जुन्या साड्या ज्या होत्या, अजून बऱ्याचशा धुयाच्या आहेत, त्या पण ठेवलेल्या आहेत तिथं. जे धुयाचं आहे ते तिथंच ठेवलेलं आहे. ही माझ्या हातातली जी साडी आहे, जी समोर दिसत आहे डबल कलरची, ही साडी सागरच्या लग्नातली आहे, आणि बाकीच्या मग इतर दादाने वगैरे अशा घेतलेल्या आहेत. आता कमेंटबद्दल बोलेन की बऱ्याच जणींचे आज उद्यापन आहे, तर खूप साऱ्या जणींचं म्हणणं आहे की उद्यापन ताई म्हणजे कधी करू दे. तर मी गेल्या वेळेला सांगितलेलं आहे, कोण म्हणतं 5 पर्यंत आमोश आहे तेवढ्या वेळात करा, पण सगळ्यांना शक्य होतं असं नाही. आता मी ज्या एरियात राहते तिथं तर बायका दुपारी वगैरे येत नाहीत, त्या बायका सगळ्या ज्या येणार आहेत ते संध्याकाळीच येणार आहेत. आज माझंही उद्यापन आहे, पण मी संध्याकाळी करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, पूजा वगैरे दिवसभर नाही मांडू शकत, कारण फर्निचरचं सगळं काम सुरू आहे, आणि देवघर पण आपलं तयार म्हणजे बनवायला सुरू आहे. आता उद्या परवा दिसेल तुम्हाला आपलं देवघर कशा पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळे मी सरळ संध्याकाळी पूजा मांडणार आहे, दिवसभर मांडून सुद्धा काही उपयोग नाही. सगळा धुळा जो काही फर्निचरचा आहे तो त्या आपल्या सगळ्या देवघरावरती येऊन बसतो, म्हणजे देवांवरती. त्यामुळे मी संध्याकाळी करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं 5:30 आत करा आमोशा संपायच्यात, नाही तर मग चालू द्या. परवा जो मॉल शेअर केलेला होता, बऱ्याच जणींनी विचारलं कुठं आलं, तर व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं आहे, तरी पण अजून एकदा सांगते. कणेरीची जी कमान आहे त्याच्या आतमध्ये आहे. नाव काय आहे तर टेक इट सुपर मॉल असं त्याचं नाव आहे. अजून एवढाच पसारा आपला पाठीमागे बाकी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेले आहे मोठी मोठी कपाटं आहेत. कपाटं आणू सोडो हे अजून काही माहीत नाही, फिक्स नाही आहे. रेंटवरती राहतील त्यांना कदाचित आम्ही ते सोडूही शकतो किंवा कदाचित आणूही शकतो. मी सांगितलेलं आहे तुम्हाला माझ्या काय काय भावना आहेत, पण ते जेव्हाच्या तेव्हा बघूया. आता जागा वगैरे असेल त्या हिशोबानं
पण एक सांगते, हा जो पसारा आहे ना, जेव्हा बाहेर काढत होतो ना, त्यावेळेला ती मंडळाची मुलं पण असू द्या किंवा इथली पण असू दे, एकच म्हणते होते, एवढा पसारा तुम्ही ठेवला कुठं कुठं, काय भुयार होतं का काय घरामध्ये? पण एक सांगते, जेवढं स्टोरेजला आपल्याकडे जास्त असेल तेवढा पसारा आपला जास्त बसतो. असं ताईनं मी या व्हिडिओचा इथं सेंड करते. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.